भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय देऊ अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार महेश बालदी यांना दिली जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार महेश बालदी यांची मुंबई येथे मंत्रालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी मंत्री महोदयांनी उपस्थितांना आश्वासित केले या बैठकीस आमदार महेश बालदी आमदार महेंद्र थोरवे पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय जयस्वाल सदस्य सचिव अभिषेक चव्हाण मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपाली देशपांडे यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट